चला सिद्धांत वारंग या लवकर विवेक गोलंदाजी मार्ग पर सज्ज होते। जयसई विरार आणि हितांश इलेवन या दोन संघांदरम्यानची ही मैच है। मागील मैच दोन्ही संघ पराभूत झाले होते आणि आता एकमेकांसमोर दोन हात करत असताना एक विजय मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाते समोरच्या दिशेने। चेंडू अडवला गेला, साहिलला चेंडू अडवला, साहिलला सुद्धा विश्वास नव्हता आणि अखेरकार एकदा धावून कंप्लीट केली गेले। धावफलकाचा श्रीगणेश झाला। सिद्धांत वारंग बड़ा क्लासिकल एंड डेंजर बैटिंग प्रदर्शित के लिए आणि त्यामुळे त्याला मॅन मॅच ची जर्सी देऊन इथे त्याचा गौरव केला जातोय। मुन्ना महाराज यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या मुख्य आयोजनामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे मुन्ना महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच जर्सी दिली जाते। स्ट्रॅटेजी काय असणार आहे, रणनीती काय असणार आहे, थोडंफार क्लिअर आहे की इथे काय करायचंय, कशा प्रकारे पुढे जायचंय आणि कशा प्रकारे प्लॅनिंग करून त्याचं एक्झिक्युशन करायचंय। विवेक यावेळेचा चेंडू दिशादनाचा प्रयत्न पूर्णपणे फॉलो केलं होतं चेंडूला बॅटने, डेडबॉल आहे का, डेडबॉल आहे, येस डेडबॉल आहे। पहा नशिबाची सुद्धा तिथे साथ मिळाली, डेडबॉल मिळालाय। रोहितच्या चेहऱ्यावरती खूप मोठा हास्य आलंय कारण डॉट आला होता म्हणून तो वाचलाय। क्या बात आहे। हितांश इलेवन प्रतिभावान संघ आहे, एक कंप्लीट युनिट म्हणून सातत्याने खेळत असतात। मयूर वरती खूप मोठी जबाबदारी असते बॅटिंगची आणि ज्या वेळेला मयूर चमकतो त्यावेळेला संघाचा विजय दप्तान अनेक वेळा पाहिलाय। आज इथे मयूरला चमकणं गरजेचं असणार आहे। जय सेवीरा दुसऱ्या बाजूने विचार करेल की आमचे चारही गोलंदाज जितूबाईंचं या ठिकाणी आगमन झालंय। वेलकम जितूबाई, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। मोठा फटका या वेळेला वेगवान चेंडू, चेंडू गेला गॅप मधून, साहिलची होती चुकी, चेंडू सी मारे खप्पार, येतोय दणदणीत खणखणीत शानदार लाजवाब चौकार, चार धावा। चार चेंडू आणि सात धावा, धावपल करते अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत सादर केली मयूरने आणि ज्या प्रतीक्षेत तो होता ती प्रतीक्षा अखेरकार संपली आहे कारण चौकार हा त्याच्या बॅटमधून येणं त्याला अपेक्षित होतं, त्याने प्लॅन केलेला होता, तो चौकार आलाय आणि त्यानंतर पाहू शकता कशा प्रकारे सन्मान दिला त्या चेंडूला। सिंगलसाठी हा चेंडू खेळलाय, एकता येताना पाहायला मिळते, सिंगल 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 सिंगल। अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खास करून सी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक एका धावायचे जास्त चेंडू दिसतील। विषादनाचा प्रयत्न, चेंडू लाडवलाय, चेंडू लाडवलाय, हिट केलाय, डायरेक्ट हिट आहे, डायरेक्ट हिट आहे, पंच देत आहेत नॉट आउट। संघांच्या माहितीसाठी स्ट्राईक एंड वरती धावचीतची तुम्ही धावचीतसाठी रिव्ह्यू रेफर नाही करू शकणार आहात। दुसरी गोष्ट स्टेपसाठी सुद्धा रिव्ह्यू नसेल कारण नॉन स्ट्राईक एंड कडे आपला कॅमेरा पोहोचत नाही आहे, ही महत्वाची सूचना। आणि जसं काल अनाऊन्स केलं गेलेलं होतं की सुपर ट्वेल्वच्या मॅचेसचा ड्रॉ हा शेवटची मॅच झाल्यानंतर इथं टाकला जाणार आहे, तर याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची। सध्या चालू असलेले सामने ई ग्रुपमधील लूजर टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय, यानंतर दोन विनर टीम त्यांच्यामध्ये मॅच होईल आणि त्यानंतर विनर मधला लूजर आणि याच्यामधला विनर यांच्यामध्ये सेकंड क्वालिफायरची मॅच होणार आहे आणि त्यानंतर आपण ग्रुप एफ कडे वळणार आहोत। गौतम गोलंदाजी मार्क वरते, धावपलक जर पाहिलं तर दहा धाव आहेत, शेवट पहिला चेंडू इथे झालेला आहे, पाच चेंडूचा अजून खेळण्याचा शिल्लक आहे। मोठा फटका समोरच्या दिशेने, वेगवान फटका होता परंतु तितकीच तेज तर्रार फिल्डिंग, रोहित आहे, रोहित इसका मामला ही सुपर हिट आहे, ऍज अ फिल्डिंग ऍज अ बॉलिंग फुल्ली कॉन्फिडेंट प्लेअर आहे आणि सातत्याने जर आपण पाहिलं तर त्याचा आत्मविश्वास नेहमीच उंच असतो। मॅच हारो जिंको त्याला फरक पडत नाही, त्याला फरक तेव्हा पडतो ज्यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स असा, असा खेळाडू म्हणजे रोहित आहे। जयसे विरार मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला उजव्याच्या बाहेर आहे, उजव्याच्या बाहेर आहे, परंतु चेंडू बॅटवरती नाही आला म्हणूनच भुवनेशला अडचणी वाढताना दिसतात। नीलू विचार करतोय मला संधी का नाही मिळाली। धावपलक जर आपण पाहिलं, धावपलकाती धाबा आहेत अकरा, तीन चेंडूचा खेळ झालाय, अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत। उच्चाष्टीच्या बाहेर, उच्चाष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा निरधाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। येणारे सर्व चेंडू डॉट तर तुमची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। निर्धाव चेंडू जितके येतील तितकी डोकेदुखी वाढेल आणि जितक्या प्रमाणात तुम्ही धाबा घ्याल, मग त्या सिंगल असोत, चौकार असोत किंवा अजून काही असोत, तितकं तुम्हाला मोठं पाठबळ मिळणार आहे धावांचा डोगर उभं करण्यासाठी। दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी गेलाय, एक धाव येते
बारा धावा धावपळ केली आहे. शेवटचं आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. काल एक मॅच झाली होती जेसीसी बी वर्सेस माफ करा जीवदानी मौली बी वर्सेस जेकेसीसी अर्नाळा. त्या मॅच मध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं. यावेळेला चेंडूनी उडी घेतली आहे. उसळी घेणारा चेंडू होता, पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल होता, परंतु तो कंट्रोल इथे परत आणलाय करणने. जबरदस्त बॅकअप देत असताना चेंडू आढळला. सिंगल धाव मिळते. दोन षटकाचा खेळ संपतोय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. चर्चा करत होतो कालच्या मॅचची, ज्यावेळेला जोदानी मौली बी आणि जेकेसीसी अर्नाळा संघ खेळत होता. 25 टार्गेट होतं. या मैदानावरती खेळत असताना 25 धावा तितक्या अशा मोठ्या नाही आहेत, परंतु कॅल्क्युलेशन काय होतं. पहिल्या षटकापासून शेवटच्या षटका अगोदर म्हणजे तब्बल 18 चेंडू एकही फटका चौकार मारण्याच्या दृष्टीने त्यांनी नेला नाही, आणि त्यामुळे जो दबाव बनला गेला तो दबाव खूप मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह झाला, आणि तो दबाव पेलत असताना अडचण आल्याने जीवदानी मौली बीचा संघ पराभूत झाला असता. सांगण्याचं तात्पर्य एकच, जरी 1, 2, 3 डॉट आले असते तरी सुद्धा एकाच चौकाराची मॅच होती. कॅल्क्युलेशन क्लिअर होतं, ते चौकार त्याचे प्रयत्न केले नाहीत, फक्त हाच फासलाच राहिला त्यातला, आणि म्हणूनच सामना तिथे गमवावा लागला होता. हे कॅल्क्युलेशन आहे. प्रगत अंडरआर्म क्रिकेट, प्रगत टेनिस क्रिकेट तुम्हाला हेच सांगतं, ज्या प्रकारे प्रगती साधली जाते छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप बारकाईने लक्ष दिलं जातं. म्हणूनच तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स उंचावण्यासाठी सातत्यानं या प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आपण कुठे कमी पडतोय. एवढी मॅच एवढी टॉर्नामेंट नंतर तुम्हाला क्रिटिसाइज करणं गरजेचं आहे स्वतःला, तर आणि तरच तुमचा यश किंवा त्या यशाच्या दृष्टीने तुम्ही अजून एक पाऊल पुढे जाऊ शकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला मैदानाला गरंगळत हिमांशू होतो बीट, आणि हा चेंडू जातोय सुपर हिट चौकाराच्या दिशेने. 4 धावा येत आहेत. व्हॉट अ डेंजर बॅटिंग बाय मिस्टर मयूर. 2 बॉल 18 आहेत. 2 चेंडू त्या खेळ झालाय. 18 धावा धावपळ कर देत. एकदा मयूर यावेळेला चुकी होते, यावेळेला चुकी होते. वेगवान चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला गती ही कमी होती आणि त्या कारणास्तव मात्र चेंडू तितकासा प्रॉपर बॅटरवरती आला नाही. विकेटचं बदन मयूर बाद पहिला हादरा हितान सिल्वन संघाला, परंतु मयूरने त्याचं काम केलंय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, त्यामुळे धावपळकाला बळकटी सुद्धा मिळाली आहे. अमान नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. धावपलक स्थिरावलेलं आहे, धावपलक थांबलेलं आहे. चेंडू अजून शिल्लक आहेत. 18 धावा धावपळकावरती. नवीन फलंदाज अमन आलेला आहे आणि रोहित गोलंदाजी मात करते. रोहित का मामला सुपर हिट आहे. ये खिलाडी में बिदम आहे. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा विभाग जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित युवा चषक बिग बॅश लीग 2023 आपण पाहतात, ऐकत आहात, अनुभवत आहात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत जाफरबाई आणि सिद्धेश दादा. खूप चांगल्या प्रकारचं दमदार आणि शानदार आयोजन या फुलपाडा नगरीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. या स्पर्धेनंतर अजून एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं जेकेसीसी अर्नाळ्याची ती स्पर्धा अर्नाळ्यामध्ये. तिथून जर का गाडी फिरताना दिसली डोंगरपाडामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, तिथे सुद्धा आपल्याला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल, आणि तिथून गाडी पुढच्या दिशेने वाटचाल करेल ती डायरेक्टली साईनाथ नगरमध्ये. तिथे साई चरणची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे, आणि त्या स्पर्धेमध्ये 24 संघ खेळणार आहेत. 7,000 रुपये प्रवेश फी असणार आहे, आणि खूप चांगली स्पर्धा, बक्षीस तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे काय असणार, परंतु ती टुर्नामेंट सुद्धा महत्वाची असणार आहे. म्हणजे लगातार 4 वीक अंडरआर्म क्रिकेटसाठी खूप मोठी मेजवानी आहे. चेंडूचा खेळ 3-6 म्हणजे 3 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. जय हिमांशू गोलंदाजी मार्ग वरती आलाय. हिमांशूला तो जो चौकार त्याच्या दिशेने सुटला होता त्याला कव्हर करणं गरजेचं असणार आहे. पाहूयात काय केलं जातं. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू मागून निसडलाय. रोहितच्या हातून चुकी झालीय. चुकीला बॅकअप चांगलं होतं, अक्षयने चांगला बॅकअप दिलाय. पहा 2 खेळाडूंची मी नावं घेतली होती, एक करण पाटील, दुसरा अक्षय पवार. हे 2 असे खेळाडू आहेत नेहमीच प्रत्येक खेळाडूला बॅक करताना दिसतात, आणि म्हणूनच इथे आज त्यांच्या ते खेळाचा खऱ्या अर्थानं कस लागलाय. ज्या प्रकारे मिसफील्ड होते तिथून मागून बॅकअप देत असताना चेंडूला अडवतात, आणि धावपळ कशा प्रकारे कमी धावांपर्यंत थांबेल याची ते खबरदारी सुद्धा घेत आहेत.
मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये दिसतील जशी जशी रात्र पुढे पुढे ढकलली जाईल, कारण आज शनिवारची रात्र आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मैदानाला गरंगळत आहे, फुल टॉस चेंडू होता, एकच धाव मिळते. जय वरती जयवरती खूप मोठी जबाबदारी आहे. जयला इथे काहीतरी वेगळा कारनामा करावा लागणार आहे, अमनला सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे ज्यासाठी जयकडे विश्वास ठेवला गेला. ऑन साईडला मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये होता, परंतु चौकारासाठी नव्हता, हा षटकारासाठी होता. विकेटचं बदल गडीबाद, अजून एक हात राहील तान शिलेवन संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत, हितेश गवळी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. क्रिकेटवरचा अफाट प्रेम त्यांना सारखं मैदानात घेऊन येतं, आणि या हितांश इलेवन या संघाचे ते बॅकबोन आहेत, पाठीचा कणा आहेत. पाहूयात यावेळेला त्यांच्या संघाची जबाबदारी ते कशा प्रकारे पार पाडतात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, आणि टॉससाठी मी दोन्ही संघनायकांना आमंत्रित करतोय, प्लेयर्स आणि बारोंडा माऊली. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉल जवळ येऊन थांबायचंय. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू वेगवान पद्धतीने गेला, परंतु ती दिशा जर आपण पाहिली थोडीशी वेगळी दिशाहीनता दिसली, कारण चौकाराच्या दिशेने बॉल आलेला नाहीये. चार षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धावपलकावरती 26 टार्गेट ठेवलं जाते जय सैविरार या संघासमोर. काय या धावांचा बाटला होईल का, काय या धावांना वाचवलं जाईल का, येणारी काय वेळ सांगणार आहे. परंतु त्या अगोदर आपण जाऊया टॉस कडे जिथे दोन्ही कर्णधार उपस्थित होतात. चला या बारोंडा माऊली आणि प्लेयर्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. सर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, एका बाजूला अक्षय पवार, दुसऱ्या बाजूला करण पाटील, हितेश गवळी गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिला चेंडू शरीरापासून लांब आखू टप्प्याचा होता, दिशा देण्याचा प्रयत्न एका धावेसाठी जातोय. चला प्लेयरचा कर्णधार आलाय का, प्लेयर्स बाकी प्लेयर्स बाजूला कॅप्टन दिसत नाही, आणि बारोंडा माऊली कॅप्टन आलेला आहे. संपत जैन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन विनर टीम मधील टॉस, त्यामधून एक पहिला क्वालिफायर आपल्याला मिळणार आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, यावेळेला सिंगल धाव येताना दिसते, सिंगल धावेने धावपल पुढे जाईल, तीन धावांवरती जाऊन पोहोचलाय. हा सामना ज्या प्रकारे सजलाय, म्हणजे पहिली इनिंग ज्या प्रकारे झाली आहे, त्या इनिंगला पाहता ऍज पर रिक्वायर रन रेट इथे खेळ केला जातोय, आणि तो खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न करण आणि
अक्षयच्या माध्यमातून होताना दिसतो. हितेश गवळी हा ब्रेक थ्रू देणारा मोमेंटम शिफ्ट करणारा गोलंदाजा इथे अडवला गेला. चल फेकी डायरेक्टली थोडक्या चुकलाय. बाल बाल बचे है. दीप मगास पर्यंत हा खेळाडू ऍज अ 12th मॅन म्हणून होता. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर असं काही दाखवतंय जसं काही त्याने 2 ते 3 मॅच खेळलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावपळ करतेयत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये 20 धावांची गरज आहे. आशुतोष ठाकूर आम्हाला सांगतायत ही मॅच खूप चांगली रंगणार आहे कारण दोन्ही संघ त्याच अनुषंगाने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. मैदानाच्या चारी बाजूने जे आपण बॅनर पाहता त्या बॅनरचे ज्यांच्या माध्यमातून आलेले आहेत म्हणजे ज्यांच्या स्टुडिओमध्ये हे बॅनर काढलेले आहेत असे आमचे समर्थ फोटो स्टुडिओ चे आमचे मित्र समर्थ स्टुडिओचे मालक ऋतिक पागी आणि दीपक पागी. खूप चांगलं कार्य खूप चांगल्या रीतीने त्यांचा तो बिझनेस हँडल करत असतात आणि त्यांच्या त्या व्यवसायामध्ये त्यांना भरघरीत यश लाभो अशी आमच्या सर्व आयोजन कमिटीकडून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून त्यांना शुभेच्छा आहेत. हे दोन बंधू खूप चांगलं कार्य करतात. ऍज अ फोटोग्राफर म्हणून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रभावित केलं पूर संपूर्ण फुल पाडायला आणि अशा दोन बंधूंचं ते शॉप आहे अगदी नाक्यावरती तुम्ही पाहू शकता समर्थ फोटो स्टुडिओ. ज्याला कोणाला यावेळेला झेलची संधी झेल टिपलाय अभिनव आहे तो मुमकिन आहे आणि त्यांनी तोच सांगितलंय अभिनय तो कभी नाही. मॅच जिंकण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. ते केलंय. गरजेचा खेळ झालाय. महत्वाचा खेळाडू तंबूच्या दिशेने गेलाय. पहिला हादरा जय साई विरारला अक्षय पवारच्या रूपानं गॉन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गौतम आल्या आल्या मोठा हिट करत असताना दिसतोय आणि तंबूच्या दिशेने सुद्धा यावं लागते. जयसाई विरार आपले खेळाडू सर्व डगआउट मध्ये या प्लीज. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात येते आपण सर्वांनी डगआउट मध्ये यायचं. अक्षय किशन सर्वांनी डगआउट मध्ये या. मॅच चालू आहे तुमची तुम्ही प्लीज बाहेर जाऊ नका. चेंडूने 8 धावा शेवटच्या अंतिम चेंडू जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत सादर केले. यावेळेला जयने फेकी सुद्धा केली. कोणतेही हानी नाही. सिंगल धाव येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपळ करतील जयसाई विरार या संघाचा. आपण कंपेअर करूयात मागील इनिंगशी कोणत्या स्थितीमध्ये होता छितान शिलवन हा संघ आणि इथे आता कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे टीम जयसाई विरारचा संघ. इक्वेशन सुद्धा पाहावी लागणार आहे. 12 चेंडूमध्ये किती धावांची गरज आहे. 25 पाठलाग करायचा होता 26 आणि त्यामध्ये 9 धावा आले त्याचा अर्थ 12-17 म्हणजे इथे खूप मोठा खतरा आहे. खतरा दोन्ही एंडकडून आहे. इथे अंकित तळपला इथे करण तळपला तर खतरा हिताशिलनला असेल. खतरा येणार होता. खतरा आलाय. निखिल गोलंदाजी मार्क असताना पहिल्या चेंडूवरती भली मोठी चूक झाली. नो प्लस अशा 2 धावा धापलकामध्ये ऍड होतात. मुंबई वर्सेस चेन्नई सामना चालू जवळजवळ झालाय आणि सगळ्यांचे मोबाईल सुद्धा ऑन. पहिली बॅटिंग मुंबईची विकेट नाही ना. पहिला 10 धावा दाबल करतोय. पहा इथे समर्थक मुंबई इंडियन्सचे आणि जर्सी घातली पिवळ्या कलरची. नक्की कोणाच्या समर्थक आहेत ते कळायला मार्ग नाही आहे. 1 चेंडू आणि 12 धावा दाबलकावरती पहिला चेंडू हाताळला गेलाय. त्या अगोदरचा 9+1 निखिल एक इकॉनॉमिकल बॉलर आहे. दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू सिंगल साठी गेलाय. अंकित हा जबाबदारीला घेऊन पुढे जाणारा खेळाडू आहे. करण पाटील हा सेन्सिबल प्लेअर आहे. उगवता सितारा आहे आणि म्हणूनच ही मॅच तितकीशी अवघड नाही आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फेकी झाली आहे. फेकी त्यानंतर धावचीत नॉट आउट.
या बोला जबरदस्त डिलिव्हरी, जबरदस्त डिलिव्हरी, सुपर मॅग्निफिसेंट बॉलिंग बाय मिस्टर निखिल. ही ओळख आहे निखिलची. आतापर्यंत त्यांनी ज्या प्रकारे पहिल्या चेंडूमध्ये चुकी केली होती त्या चुकीला भरून काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलात. शेवटचे दोन बॉल बाकी आहेत, चार चेंडू फक्त झालेले आहेत. करण पाटीलला बीट केलंय, कदाचित आज संघर्ष जास्त करण्याची गरज आहे. चला तीन षटकाचा खेळ संपलाय, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळ करते पाच बॉल आहेत, माफ करा शेवटचा चेंडू शिल्लक आहे, तेरा धावा धावपळ करते. मॅच पूर्णपणे वाढल्यासारखे चित्र आहे. ज्या प्रकारे या मॅचला वळण निर्माण झालंय, करण पाटील बाद झालाय आणि आता किशन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. हितेशने चेंडूला अडवलं जरूर, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली आहे. आज कुठे ना कुठेतरी जयसे विरा त्याच्या रंगामध्ये दिसत नाहीये. ज्या गोष्टीसाठी या हंगामामध्ये त्यांनी आपला एफर्ट दाखवलाय, आपला परफॉर्मन्स दाखवलाय, त्या स्ट्रेंथ वरती कुठे ना कुठेतरी कार्य झालेलं नाहीये. ऍज अ फिल्डिंग युनिट चांगलं कार्य झालं, परंतु ऍज अ बॅटिंग बॉलिंग थोडेसे कमी पडतात. 14 धावा आहेत, 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड, अजूनही 6-12 धाव्यांची गरज आहे. करण पाटील चालत नाहीये, अक्षय पवार चालत नाहीये. टॉप ऑर्डर 1 2 3 4 पूर्णपणे फेल आहेत आणि त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. 25 चा पाठलाग करण्यासाठी कोणत्या रणनीतीने जाणं गरजेचं होतं याचा पहिला अभ्यास करणं गरजेचं होता. सेम कहाणी आहे इथे, फक्त अग्रेशन पहिल्या षटकापासून घेण्याचा निर्णय तो थोडासा महागडा पडलाय आणि त्यामुळे वरचढ आहे. हिपांशी लेवांचा संघ, दीप आलाय, गोलंदाजी मार्गवरती, समोर किशन आहे. पहिला चेंडू, पहिला चेंडू उजबाशीच्या बाहेर, मिलिंदच्या दोन्ही हात, उंच हवेमध्ये, वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होतीये. बॅकप्रधान खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं बदन, गडीबाद, अजून एक हादरा जयसे विरारला, गॉन. हिमांशू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. ही मॅच जिंकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? इथून पुढे एखादा चौकार, इथून पुढे याबीला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू वाढलाय, सिंगल डाव येते. हितांशी लेवने कमबॅक केलाय, अडतो कमबॅक अतिशय वाकण्याजोगे आहे, प्रशंसेस पात्र आहे. आणि जो प्लॅन केला होता त्या प्लॅनला पूर्णपणे सक्सेसफुल ठरवताना दिसत आहेत. का आम्ही इतक्या पर्यंतचा प्रवास गाठत आलो हे ते सांगतायत. सिंगल डाव, एका धावेने धावपळ पुढे जाते, जाऊन पोहोचतंय 18 वरती. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि दोन चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. 8, दोन चौकार मॅचला जिंकून देतील आणि अंकितकडे ती क्षमता आहे, अंकितमध्ये ती प्रतिभा आहे, अंकितमध्ये ते कौशल्य आहे. येथे काय चौकार दोन मारले जातील अंकितच्या माध्यमातून. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडक्यात उतलाय, चौकाराच्या जागी षटकार आलाय, दोन धावा एक्स्ट्रा काढल्या त्यामुळे त्याला माघारी परतावं लागणार आहे. विकेटचं बदन, गडीबाद, अजून एक हादरा जयसे विरारला, गॉन. एक चेंडू आड धावा. प्लेयर्स आणि बारोंडा माऊली दोन्ही संघ आपण लगेचच पोझिशन घ्यायचे आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बारोंडा माऊली एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्लेयर्स, दोन विनर टीम मधील मॅच मिळणार आहे. ई ग्रुप मधील मधून आपल्याला पहिला क्वालिफायर. यावेळेला रोहितने बॉल सोडलाय आणि अशा प्रकारे हा सामना फिनिश होत असताना मॅच जिंकल्या निशांत हितांशी लेवन या संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागतंय जयसे विरार या संघाला. हार्ड लक जयसे विरार, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन हितांशी लेवन.